जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही योजना मंजूर केली. आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली योजना जलसंपदा मंत्र्यांना रद्द करता येते का, हा पहिला मूलभूत प्रश्न आहे. बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे, बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली योजना रद्द करता येते का, हा एक दुसरा प्रश्न आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष, मित्रपक्षाचे 8 आमदार 2 खासदार, आम्ही जो उपोषणाचा इशारा दिला आणि अनेक शेतकरी संघटना असतील, इतर संघटना असतील, त्यांनी गेले 3-4 दिवस 8 दिवस आंदोलनं केली. ह्या आंदोलनाच्या आणि ह्याचा धसका घेऊन राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना सांगितलं की ह्याच्यामुळं जिल्ह्यातलं वातावरण बिघडल आणि उरली सोडली सुद्धा जी काय आपली काही थोडी बहुत आहे ती पण सगळी धुळीला मिळेल. त्यामुळं मला वाटतं की असं एक वातावरण तयार झाल्यामुळं या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांनी स्वतःच्याच कोणाला तरी व्हिडिओ करायला लावून ती जाहीर केलेला आहे. अजून हातामध्ये कुठलाही कागद नाही आहे. मुळात त्यांना इंदापूरला पाणी द्यायला आमचा विरोध नाही. त्यांनी पुण्याचं सांडपाणी पुण्याच्या जवळ अडवावं. तिथून नुसतं इंदापूर नाही तर इंदापूर, बारामती, दौंड सगळ्या तालुक्याला द्यावं. उजनीपर्यंत ती पाणी येण्याचं वाट बघू नये. ती योजना जर तुम्हाला रद्द करायची होती तर मुख्यमंत्री जोपर्यंत ही घोषणा करत नाही त्या ठिकाणी पुण्यातलं पाणी पुण्यातनं देऊ म्हणून, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमचं आंदोलन हे चालूच राहणार.